नमस्कार मित्रांनो, कृषी गुरुजी यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, अजूनपर्यंत कृषी गुरुजी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइबर नसन केलं तर चॅनलला लगेच सबस्क्राइबर करा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, तुमच्याकडे जर पाणी कमी असेल आणि तुम्हाला जर जास्त उत्पन्न जर पाहिजे असेल तर त्यासाठी आपण एक अशी बाग लावू शकतो की त्यातनं आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला मिळणार आहे. तर ही बाग आहे लिंबुणीची. तर आजच्या व्हिडिओमधनं आपण लिंबुणीची सर्व माहिती, आपण बागेला कोणकोणते खत लागतं, बाग कशी लावायची, त्याला त्याचं संगोपन कसं करायचं, तर आजच्या व्हिडिओमधनं आपण संपूर्ण त्याची माहिती बघणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर आपल्याला पहिल्यांदा जर लिंबुणीची बाग जर करायची असेल तर मित्रांनो, हे जर कमी पाण्याचं हे पीक आहे, जर कमी पाणी असेल तर अतिशय उत्तम मित्रांनो, अशी अतिशय उत्तम रीतीने आपल्याला ही बाग फुलवता येणार आहे. तर पाणी जर कमी असेल आणि लिंबुणीची बाग करायची, तिथं आपलं जास्त उत्पन्न तिथं मिळणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जर एकरभर जर लावायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा एक प्रश्न पडतो असा की आपण त्यासाठी आपल्याला रोप कुठल्या ह्याचं आणायचं, कुठल्या व्हरायटीचं आणायचं. तर फुले शरबती ही एक अशी एक व्हरायटी आहे, म्हणजे व्हरायटी त्यातनं भरपूर आहेत, पण फुले शरबतीच का निवडायची, कारण त्याला त्या झाडाला रोग कमी पडतो आणि उत्पन्न जास्त आणि फळ लवकरात लवकर लागतं, त्यासाठी फुले शरबती ही एक आपल्याला व्हरायटी घ्यायची आहे. तर त्याच्यानंतर आपण रोप लागवड झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला थोडं शेणखत टाकून घ्यायचं आहे बुडात. बुडात जर शेणखत टाकल्याने काय होतं की त्याच्यामुळेही पोसले जातात आणि त्याला फळ यायला आपलं चालू होतं लवकर. तर अशा जर प्रकारे जर तुम्ही जर असं खताचं जर रूपांतर केलं तर चांगला परिणाम तिथं जाणून भेटणार आहे. नंतर आपल्याला काय करायचं की आता आपण लावली लिंबुणी, त्यात नंतर मोठी झाली तर लिंबुणी ही 4 वर्षानंतर आपल्याला चांगलं फळ देते. तर आपल्याला त्यातलं आंतरपीक सुद्धा आपण घेऊ शकतो. आंतरपीक म्हणजे कडवाळ, मका, ज्वारी सुद्धा करू शकतो मित्रांनो. अजून नंतर वेगवेगळे काय सुद्धा करू शकतो, तर नंतर वेगवेगळे कोणतेही उत्पन्न आपण त्यात घेऊ शकतो, कारण त्याला अंतर आपलं असतं 20x20. तर तिथं आपल्याला आंतरपीक घेण्यासाठी आपल्याला चांगलं तिथं आपलं तिथं एक उत्पन्न आपलं तिथं आरामशीर निघून जातं. तर अशा प्रकारे ही जर लिंबुणीचं जर तुम्ही जर नियोजन केलं तर चांगल्या अगदी चांगलं उत्पन्न तुम्हाला मिळणार आहे. नंतर काय होतं मित्रांनो की ह्याला पाण्याची गरज नाही लई, तर ह्याला एक 20 ते 25 दिवसातनं एकदा पाणी दिलं ना तरी काय अडचण नाही. आणि पावसाळ्यात तर ह्याला पाण्याची गरजच पडत नाही, पावसाळ्यात ह्याला महिना 1.5-1.5 महिने पाणी दिलं नाही तरी चालतं या. तर नंतर एक राहिलं म्हणजे ते म्हणजे केमिकलचे डोस कोणकोणते असतात ह्यात, तर केमिकलचे डोस इतकं भरपूर नसतात मित्रांनो. तर केमिकलचं डोस म्हणजे सुपरचं असतं आणि नंतर एक 19-19 आपल्याला फवारायचं आहे. तर 19-19 जर फवारलं ह्याच्यावर बागेवर जर 19-19 जर फवारलं तर काय होतं की आपल्या जे लिंबाचा जे पाला असतो तो पाल्याला टवटवी राहती, त्याला त्याच्यावरती कोणते रोग पडत नाहीत आणि त्याची जोमदार वाढ होण्यास तिथं मदत होती. जोमदार वाढ झाल्यानंतर त्याला फळही जोमदार येतं, कारण 19-19 म्हणजे हे टॉनिकच असतं. तर हे टॉनिक जर आपण त्याला दिलं तर त्याची फळ म्हणजे आकार लिंबांचा आकार असा होतो मित्रांनो. तर लिंबा म्हणजे हे लिंबू असं बारीक असतं. नंतर अशा प्रकारे जसं मोठं होईल तसं अशा प्रकारे लिंब होतात. तर तुम्ही बघू शकता ह्याच बागेतली ती लिंब इथं. तर अशा प्रकारे हे असे लिंबू होतात. तर ह्यासाठी मित्रांनो आपल्याला 19-19 मारणं सुद्धा गरजेचं आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जर आपण जर लिंबुणीची बाग केली तर तिथं आपल्याला 1000% परवडतं. आणि ह्याला विशेष म्हणजे मार्केट म्हणजे अगदी चांगलं रमाल तर माहितच आहे मित्रांनो की आपल्याला दररोज लिंबाचं सेवन करणं बी गरजेचं आहे. आणि लिंबू म्हणजे असं की लिंबू जरी खाल्लं तरी आपलं पोट साफ होतं आणि लिंबाचे अनेक असे भयंकर असे फायदे आहेत मित्रांनो. त्यासाठी लिंबुणी हे लावणं गरजेचं आहे मित्रांनो. माझं तरी एक असं पर्सनली म्हणणं असं माझं आहे की मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, की आपल्या घरी एकतरी लिंबुणीचं झाड पाहिजे, जेणेकरून आपण ते सेवन बी भरपूर केलं प्रमाणात केलं पाहिजे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही लिंबुणीची बाग आहे, लिंबुणीची व्यवस्थित रीतीने तुम्हाला माहिती दिली आहे. तर अजून जरी तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न सांगतो तुम्हाला की मित्रांनो, लिंबुणीची जरी बाग करायची असेल तरी काय अडचण नाही. हा व्हिडिओ ज्यांच्यासाठी आहे की त्यांच्या इकडं पाणी कमी आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ हा मित्रांनो खास बनवला आहे, कारण लिंबुणीला पाणी लागत नाही लय. आणि लिंबुणी म्हणजे असं आहे की कमी दिवसात आपल्याला तिथं उत्पन्न बी आंतरपीक बी घेऊ शकतो आणि आपण भरपूर तिथं आपल्याला नफा सुद्धा भेटू शकतो. तर अशा प्रकारे जर आपण जर लिंबुणी जर लावली बाग जर लावली लिंबुणीची, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता भरपूर म्हणजे महाराष्ट्रात जवळजवळ लिंबुणीची बागा भरपूर व्हायला लागल्यात. पहिले तिकडं सोलापूर, अहमदनगर ह्या ठिकाणी भरपूर बागा असायच्या. आता सगळीकडे बघू शकता की महाराष्ट्रात सगळीकडे लिंबुणीच्या बागा झाल्या आहेत. तर काय मित्रांनो, लिंबुणीची जर शेती केली तर त्यात आपल्याला
कॉम्पिटिशन ही कमी आहे, तर कॉम्पिटिशन कमी असल्यामुळे आपल्याला व्हरायटी जर आपण चांगली दिली आणि त्याला जर माल क्वालिटी जर आपण चांगली दिली तर मित्रांनो 100% तुम्हाला लिंबाला जर भाव येणार आहे आणि त्यातून तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळणार आहे. तर अशा प्रकारे लिंबूनी केली तर काहीच अडचण नाही मित्रांनो. मित्रांनो अजून जर तुम्हाला काही जर तुमच्या अडचणी असत्या तर मला कमेंट करून सांगा. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.